आजाद टाकळी बाण रवि गाडे सर आपला संघ त्वरित ग्राउंड उपस्थित करायचे आहे. कैलास सूर्यवंशी स्टेज वर यायचे. आजाद टाकळी बाण कर्णधार माइक शी संपर्क साधायचा आहे. स्टेज समोर उपस्थित जे क्रीडा रसिक आहे सर्वांनी खाली बसायचे, कोणी उभं राहायचं नाहीये. स्टेजच्या समोर जी मंडळी उभी आहे त्यांना कृपया विनंती आहे आपण खाली बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर आझाद टाकळी बाण जर आपला संघ उपस्थित नसेल तर कुणीतरी एका प्लेअर नेऊन माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढच्या एक मिनिटात जर आपला संघ उपस्थित नाही झाला तर पुढील संघाला चाल देण्यात येईल. गावकरी मंडळ आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धा 2023 या स्पर्धेच्या निमित्तानं पहिला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू आहे. जगदंबा स्पोर्ट्स अ विरुद्ध नरसिंह चास. स्टेज समोर कोणी उभं राहायचं नाही, हे खाली बसाय सगळ्यांनी. स्टेज समोर जे क्रीडा रसिक असतील खाली बसाय सर्वांनी. दहा नंबरची जर्सी घातलेला हा प्लेयर मैदान क्रमांक 3 वर देखील मॅच सुरू होते. दोन्ही टीमाचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पंच टॉस करतायत. पुन्हा एकदा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न पकडण्यात यशस्वी डिफेन्स आणि पंचाने टॉस केलेला आहे. मैदान क्रमांक 3 वर मॅच सुरू होत आहे. या सर्व सामन्याचं लाईव्ह प्रकाश प्रसारण आमचे मित्र जय सावंत त्याचबरोबर बिंदास न्यूजचे असलम बिनसाद हे यूट्यूबवर करत आहेत. त्यामुळे प्रसारणास अडथळा निर्माण होईल असं त्या ठिकाणी प्रेक्षकांनी थांबू नये. स्टेजच्या समोर जी क्रीडा रसिक खेळाडू उभी असेल त्यांना कृपया विनंती आपण खाली बसायचं आहे. आपल्या मागे मान्यवर आहेत त्यांना पण मॅच बघायची आहे. स्टेजच्या समोर पुन्हा प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. क्रीडा रसिक सर्वांना विनंती खाली बसायचं नाही तर पलीकडच्या बाजून जाऊ उभं राहायचं आपण जाऊन. गावकरी मंडळ बेलापूर आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं पहिला सामना जगदंबा भोकर विरुद्ध नरसिंह चास. तीन सहा अशी गुणतालिका जगदंबा 3 आणि नरसिंह 6. अतिशय चांगला डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. एक गडी एक गुण जातोय तो नरसिंह चासच्या खात्यामध्ये.
कबड्डीचा हा खेळ थरार पाहायला मिळतोय, अत्यंत सुंदर रे यशस्वी आणि एक गुण कमवण्यामध्ये नरसिंह चास्त हा खेळाडू, नरसिंह चास्त हा खेळाडू यशस्वी। आणि तितकाच चांगला डिफेन्स, पुन्हा एकदा एक गुण जातोय नरसिंह चासच्या खात्यात। नरसिंह चास 9, भोक जगदंबा भोकर 3। चांगला प्रयत्न, नरसिंह चासचा हा खेळाडू पुन्हा एकदा रेड मार्कवर आणि रेड करतोय। 4 नंबरची जर्सी घातलेला हा प्लेयर अत्यंत भेदक, अत्यंत भेदक रेड, अत्यंत अनुभवी पंच या सामन्यासाठी। 13-3, 13 नरसिंह चास, 3 जगदंबा भोकर। जगदंबा भोकरचा हा प्रयत्न गुण मिळवण्याचा, परंतु पवार सर एवढे क्रमांक कसे क्रमांक दिले होते ते क्रमांक देना, पंच पा सरपंच पा दिल तो पर्यंत पंच क्रमांक देता ना क्रमांक। चार 13 अशी गुणतालिका आपण पाहतो आहोत आणि चांगला प्रयत्न, तितका चांगला डिफेन्स आणि दाबून ठेवण्यामध्ये यशस्वी। पेन माझ्याकडे घेऊन जा, पेन पेन पाहिजे पवार सर। जगदंबा भोकर 5, नरसिंह चास 13। अत्यंत भेदक अशी रेड या ठिकाणी पाहायला मिळते। क्रीडांगण क्रमांक 1 वरचा हा सामना पाहायचाय, पंचांचा निर्णय काय सांगतोय। समोरचे जे प्रेक्षक आहेत स्टेजच्या समोरचे खाली बसा, कृपया खाली बसा, सर्व प्रेक्षक जे आहेत खाली बसा। स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत कृपया विनंती आहे की खाली बसा। नरसिंह चास खाली बसून घ्या, जगदंबा भोकर 6। मैदानावर जास्त गर्दी झालेली आहे पा, फक्त खेळाडू आणि पंच त्या ठिकाणी राहतील। जास्त स्वयंसेवकांना विनंती आहे की ग्राउंडवर असणारे प्रेक्षकांना बाहेर बसवायचे। अजिबात प्रेक्षक स्वयंसेवक खूप आहेत पा मैदानावर। चला कृपया बाहेर चला आणि चप्पल घालून मॅटवर कृपया कोणी जाऊ नका, मॅटवर चप्पल घालून जाऊ नका। चला कृपया मैदान सोडा। गावकरी मंडळ आयोजित नामदार मैदान क्रमांक 1 वर हा सामना संपल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धा स्पर्धेचा क्रीडांगण क्रमांक 1 वरचा पहिला सामना। जगदंबा भोकर 6, नरसिंह चास 22। क्रमांक 1 वर रणवीर भेंडा विरुद्ध कारेगाव हा सामना संपल्यानंतर या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर रणवीर भेंडा विरुद्ध कारेगाव या दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचंय। त्यानंतर बेलापूर कबड्डी संघ क आणि किरण गंगवाल मित्र मंडळ
हा मैदान क्रमांक 3 वर हा सामना होईल. मैदान क्रमांक 3 वर बेलापूर कबड्डी क आणि किरण गंगवाल मित्र मंडळ या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. नरसिंह चास 23 आणि जगदंबा भोकर 6. मैदान क्रमांक 1 वर रणवीर भेंडा आणि कारेगाव या दोन्ही संघांनी हा सामना संपल्यानंतर लगेच उपस्थित राहायचंय. त्यानंतर बेलापूर कबड्डी संघ क आणि किरण गंगवाल या दोन्ही स्वयंसेवक ग्राउंडच्या एका साईडला बसायचंय. ग्राउंड मध्ये नाही बसायचंय कोणी. प्रणव ग्राउंड मध्ये फक्त पंच लाईन मन थांबतील, बाकीच्यांनी ग्राउंडच्या एका साईडला जायचंय. स्वयंसेवक चला ग्राउंड वर संघ व्यवस्थापक थांबतील, फक्त पंच आणि संघ व्यवस्थापक लाईन मन थांबतील. चला त्यानंतर मैदान क्रमांक 3 वर ओनली साई अ विरुद्ध कबड्डी बेलापूर ब. बेलापूर संघ ब ओनली साई अ या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मैदान क्रमांक 3 वर ओनली साई अ विरुद्ध बेलापूर कबड्डी संघ. गावकरी मंडळ आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धाच्या निमित्तानं उपस्थित सर्व खेळाडू संघ प्रमुख आणि ग्रामस्थांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. कारेगाव कारेगावचे खेळाडू आहेत काही तर माईक कडे रिपोर्टिंग करायचंय. कारेगाव कारेगावचा संघ आहे का या ठिकाणी. सामाजिक कार्यकर्ते मयूरजी खरात यांनी कृपया स्टेजकडे यावं आणि त्यांचा सन्मान बेलापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महेंद्रजी साळवे यांनी त्यांचा सन्मान करावा. सामाजिक कार्यकर्ते मयूरजी खरात यांनी स्टेजकडे यावं आणि त्यांचा सन्मान करतील सरपंच महेंद्रजी साळवे. नरसिंह चास विरुद्ध जगदंबा भोकर या संघामध्ये क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असलेला हा सामना अत्यंत चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न आणि तितका चांगला डिफेन्स आणि तितकाच पळून जाण्यामध्ये यशस्वी. चास संघाला पुन्हा एकदा 3 गुणांची मिळकत 28 नरसिंह चास जगदंबा भोकर 7. आणि तितकाच चांगला डिफेन्स एक गुण जातोय तो म्हणजे जगदंबा भोकरच्या खात्यामध्ये. जगदंबा भोकर 8 प्रयत्न चांगला प्रयत्न तितका चांगला डिफेन्स. नरसिंह चास 33 आणि जगदंबा भोकर 7. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असलेला हा या स्पर्धेतला पहिला सामना. आणि या गावकरी मंडळ आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धा बेलापूर गावात अत्यंत भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले
यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सरपंच महेंद्रजी साळवी, त्याचबरोबर उपसरपंच अभिषेकदादा खंडागळे, त्याचबरोबर सर्व त्यांच्या गावकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुंदर अशा देखण्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या स्पर्धाच्या निमित्तानं उपस्थित सर्व खेळाडू, संघप्रमुख, समस्त क्रीडा रसिक आणि ग्रामस्थांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आहोत. क्रीडांगण क्रमांक एक वरती सुरू असलेला सामना नरसिंह चास विरुद्ध जगदंबा भोकर. जगदंबा भोकर हा संघ अत्यंत प्रयत्न करतोय परंतु यश मिळताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा एक गुण जातोय तो नरसिंह चासच्या खात्यात. हा सामना संपल्यानंतर ओनली साई अ आणि कबड्डी बेलापूर संघ ब या दोन्ही संघाला विनंती आहे की त्यांनी आपण मैदान क्रमांक 3 वर यायचंय. नरसिंह चास 37, जगदंबा भोकर 9. जगदंबा भोकर या संघाला सूर सापडत नाहीये. सूर सापडण्याचा अतोनात प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि दोन गडी बाद करण्यामध्ये हा यशस्वी झालेला जगदंबाचा संघ. पुन्हा एकदा दोन गुणांची मिळकत 11-37. पुन्हा एकदा एडे मार्कवर 4 नंबरची जर्सी घातलेला प्लेयर अत्यंत भेदक परंतु या ठिकाणी चांगला डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जगदंबा भोकर या ठिकाणी एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी. अत्यंत भेदक रेडर या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रेक्षकांचा उत्साह देखील तितकाच शिगेला पोहोचतोय. जगदंबा भोकर पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, 10 नंबरची जर्सी घातलेला हा प्रयत्न आणि तितकाच चांगला उत्साह आणि एक गडी बाद. आखरी में रणवीर भेंडा विरुद्ध कारेगाव मैदान क्रमांक 1 वर हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्यानंतर मैदान क्रमांक 3 वर ओनली साई आणि बेलापूर. आखरी में सूर्य कुठेतरी गवसताना दिसतोय जगदंबा भोकरला. क्या बात है. या ठिकाणी नरसिंह चास्ता प्रयत्न निश्चितपणे चांगला राहिला. अत्यंत अनुभवी खेळाडू पंच महेश कोले गुणपत्रक लिहिताना. पुन्हा एकदा रेड मार्कवर पुन्हा एकदा खुद गब्बर या भूमिकेत नरसिंह चास्ता. 5 नंबरची जर्सी घातलेला पाहायचंय आपल्या संघासाठी किती गडी बाद करतोय आणि प्रयत्न जितका चांगला डिफेन्स आणि जवळपास या ठिकाणी पाहायचंय किती गडी बाद करून या ठिकाणी तो आलेला आहे. या ठिकाणी किती गडी बाद या ठिकाणी करून आलाय पंचांचा निर्णय पाहायचाय आणि 3 पॉइंट घेण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. नरसिंह चास 42 आणि जगदंबा भोकर 15. पुन्हा एकदा जगदंबा भोकर प्रयत्न करतोय चांगला प्रयत्न तितकाच चांगला डिफेन्स करण्याचा प्रयत्न परंतु एक गडी बाद करून 16-42. या ठिकाणी या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वच पंच उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत, सर्व मान्यताप्राप्त पंच आहेत. त्यामुळे पंच हे निश्चितपणे आपली कामगिरी योग्य करतील. प्रेक्षकांनी फक्त खेळ पाहायचा आहे, पंचांना जजमेंट द्यायचा नाहीये. पुन्हा एकदा
भेदक रेड करणारा हा चार नंबर जर्सी घातलेला हा प्लेयर नरसिंह चास्ता। आणि तितकाच पुन्हा एकदा प्रयत्न आहे जगदंबा भोकरचा पाहायचा आहे आणि डिफेन्स करण्यामध्ये नरसिंह चास यशस्वी आणि चांगला पकड। दोन पॉइंट ची मिळकत या ठिकाणी मिळती आहे 44 नरसिंह चास आणि 16 भोकर जगदंबा। क्रीडांगण क्रमांक एक वरती सुरू असलेला हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक 2023 कबड्डी स्पर्धेचा सामना जगदंबा भोकर विरुद्ध नरसिंह चास। अत्यंत चोरटा पॉइंट या ठिकाणी मिळवलाय एक गुण जातोय जगदंबा भोकरच्या खात्यामध्ये 17-44। मैदान क्रमांक 3 वर ओनली साई विरुद्ध बेलापूर कबड्डी संघ या दोन्ही संघांनी मैदानावर यायचं त्या ठिकाणचा सामना संपलेला आहे। ओनली साई विरुद्ध बेलापूर अठरा 46 जगदंबा भोकर 18 आणि नरसिंह चास 44। पुन्हा एकदा एक गुण जातोय तो नरसिंह चासच्या खात्यामध्ये आणि चांगला डिफेन्स आणि सुपर टॅकलचे दोन गुण नरसिंह चासला या ठिकाणी मिळत आहेत 47-18। गावकरी मंडळ बेलापूर बुद्रुक आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं पहिला वहिला सामना या ठिकाणी झाला आणि हा सामना पंचांचा निर्णय आपण या ठिकाणी ऐकूयात आणि या सामन्याचा विजेता संघ आपण या ठिकाणी घोषित करूयात। या सामन्याचे सरपंच जे कोणी असतील त्यांना आम्ही विनंती करतो या पहिल्या सामन्याबद्दल। मैदान क्रमांक 1 वर रणवीर भेंडा आणि कारेगाव या भेंडा विरुद्ध कारेगाव मैदान क्रमांक 1 वर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच गीतरामजी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर मी कृपया विनंती करतो आपण राज्यभर देशभर कबड्डीच्या स्पर्धा या स्पर्धेसाठी पंच म्हणून जात असतात या बेलापूर गावामध्ये या स्पर्धा होत आहेत याबद्दल काय सांगाल? अच्छा या नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धा एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेला लाजवतील असं छानसं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे। अनेक स्पर्धा राज्यभर बघण्याचा किंवा खेळवण्याचा योग येतो त्यापैकी ही एक एकदम दिमाखदार स्पर्धा दिमाखदार आयोजन या संयोजकांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्हा पंचप्रमुख आमचे आणि आम्ही सर्व पंच यांच्या वतीने आयोजकांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। यानंतरचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वरती रंगणारा सामना जर मुर्गी त्यांचे घालू तिकडे
चला मैदान क्रमांक एक वर हा कारेगाव है का कारेगाव चला ना ग्राउंड वर रणवीर भेंडा कृपया मैदान वर चला कारेगाव चला मैदान वर गावकरी मंडळ बेलापूर आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्वच खेळाडूंचं हॉटेल जगदंबा यांच्या वतीनं सर्व खेळाडू सर्व रसिक त्याचबरोबर ग्रामस्थ आणि सर्व संघ प्रमुख यांचं आम्ही हॉटेल जगदंबा यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. आणि मैदान क्रमांक तीन वर मैदान क्रमांक तीन वर ओनली साई अ विरुद्ध बेलापूर तीन वरती का कारेगाव स्पोर्ट्स विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स भेंडा या दोन संघात होणारा सामना या सामन्याचा कारेगावचा संघ या ठिकाणी क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. मैदान क्रमांक तीन वर ए अरे पूर्ण नका काढू ती चिगट्टे पूर्ण काढू नका जेवढा खराब झाला तेवढाच काढा ना. क्रीडांगण क्रमांक एक वरती होणारा सामना कारेगाव स्पोर्ट्स विरुद्ध रणवीर भेंडा स्पोर्ट्स रणवीर स्पोर्ट्स भेंडा क्रीडांगण क्रमांक एक वरती आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक एक वरती कारेगावचा संघ उपस्थित झालेला आहे. रणवीर स्पोर्ट्स भेंडा या संघाला विनंती आहे आपण लगेचच क्रीडांगण क्रमांक एक वरती यायचं आहे.
रणवीर स्पोर्ट्स भेंडा क्रीडांगण क्रमांक एक वरती लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. सर्व पंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रणवीर स्पोर्ट्स भेंडा संघाला पहिला पुकार. क्रीडांगण क्रमांक एक वरती आपण यायचंय. रणवीर स्पोर्ट्स भेंडा संघाला पहिला पुकार. गावकरी मंडळ बेलापूर आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील खुल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व खेळाडू क्रीडा रसिक आणि ग्रामस्थांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आहोत. रणवीर भेंडा आणि कारेगाव कृपया मैदानावर या. रणवीर भेंडा कारेगावचा संघ या ठिकाणी आलेला आहे. रणवीर भेंड्याच्या संघाला विनंती आहे की आपण मैदानावर यायचंय. बेलापूरचा संघ या ठिकाणी आलेला आहे. टाकळी वांच्या संघाला विनंती आहे की आपण मैदान क्रमांक 3 वर जायचंय. ओनली साई टाकळी वान. बंटी शेलार सतीश कृपया माईक कडे या. या ठिकाणी भेंडा संघ या ठिकाणी हजर होत आहे. कारेगाव विरुद्ध भेंडा आणि टाकळी बाण विरुद्ध बेलापूर. चला टाकळी बाणचा संघ चला. या बेलापूरच्या प्रेक्षकांना माहिती म्हणून सांगतोय की या ठिकाणी बेला हा भेंड्याचा जो संघ आहे या संघामध्ये जी अभिषेक बच्चनची टीम होती प्रो कबड्डीला, अमिताभ बच्चनची जी टीम होती त्या टीम मधला 11 नंबरचा खेळाडू राहुल धनवडे हा प्रो कबड्डीतला खेळाडू आपल्या बेलापूर गावामध्ये आलेला आहे. पा सर्वांनी त्याचं टाळ्या वाजून स्वागत करा. जोरदार टाळ्या राहुल धनवडेसाठी.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्य बच्चन, तुम्ही प्रो कबड्डी खेळत पाहत असतान मॅचवर टीव्हीवर, तर त्या ठिकाणी त्या संघामध्ये खेळणारा खेळाडू जयपूर पिंक पॅंथर्स, जयपूर पिंक पॅंथर्स ही टीम आहे बच्चनची, त्या टीममध्ये 11 नंबरचा खेळाडू हा खेळतोय. गावकरी मंडळ आयोजित बेलापूर नामदार राधाकृष्ण विखे पाटील खुल्या कबड्डीच्या स्पर्धा. या स्पर्धेचा टाकळीबांचा संघ अंतिम पुकार, जर 2 मिनिटांमध्ये टाकळीबांचा संघ आला नाही तर बाद केला जाईल. टाकळीबांच्या संघाला सक्त वॉर्निंग आहे. या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वरती या ठिकाणी बाहेर गावावरून जे संघ आलेले आहेत जातानी श्रीरामपूरकडे जातानी सद्गुरु मंगल कार्यालय आहे, त्या ठिकाणी खेळाडूंची जेवणाची सोय केलेली आहे. आता हे 2 सामने संपल्यानंतर आजचं सेशन या ठिकाणी थांबणार आहे. सकाळी 8 वाजता कोणत्याही खेळाडूची कोणत्याही संघाची या ठिकाणी वाट पाहिली जाणार नाही. सर्व खेळाडूंना विनंती आहे की उद्या सकाळचं सेशन सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि कोणत्याही खेळाडूची की तो कितीही मोठा असला, कोणताही संघ मोठा असला, तर त्याची वाट पाहिली जाणार नाही. उद्या सकाळी 8 हे सेशन सुरू होईल हे लक्षात ठेवा. तुमची या ठिकाणी राहण्याची जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, त्यामुळं बाहेर गावी मी बाहेरून संघ येतोय उशिरा येतोय ही सबब उद्या ऐकून घेतली जाणार नाही. उद्या 8 म्हणजे 8 संघ या ठिकाणी सामने चालू होतील. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असणारा सामना कारेगाव विरुद्ध भेंडा, रणवीर भेंडा या संघामध्ये आणि जयपूर पिंक पॅंथर्सचा हा पहिला खेळाडू राहुल धनवटे आणि 2 गडी बाद करण्यामध्ये राहुल यशस्वी. रणवीर स्पोर्ट्स भेंडा विरुद्ध जे ही समोरची मंडळी खाली बसायचं, स्टेजच्या समोरचे खाली बसा प्लीज, खाली बसा स्टेजच्या समोरचे. रणवीर स्पोर्ट्स भेंडा विरुद्ध अत्यंत अनुभवी पंच या सद्गुरु मंगल कार्यालय या ठिकाणी बाहेर गावून जे खेळाडू आलेले आहेत त्यांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारेगाव विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स कप भेंडा या 2 संघात सुरू असलेला सामना, कारेगाव 0 भेंडा 4. आणि पुन्हा एकदा स्वराज क्रीडा मंडळ हरेगावच्या खेळाडूंनी गाडीकडे जायचंय. स्वराज क्रीडा मंडळ 7 नंबरची जर्सी घातलेला हा प्लेयर प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा, परंतु तितकाच चांगला डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खाली हात लोट आएंगे या डायलॉग प्रमाणे 7 नंबर ही जर्सी घातलेला प्लेयर खाली हात आलेला आहे आणि तितका चालत चांगला रेड 1 नंबरची जर्सी घातलेला रेडर आणि 1 खेळाडू बाद करण्यामध्ये वीर स्पोर्ट्स क्लब भेंडा 5 आणि कारेगाव 0. सर्व क्रीडा खेळाडूंना एक खुश खबर आहे की शनिवार दिनांक 11/2/2023 या दिवशी कारेगाव या ठिकाणी 65 किलो वजन गटाच्या आतील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. पहिलं बक्षीस आहे 21,000, दुसरं बक्षीस आहे 15,000, तिसरं बक्षीस आहे 11,000 आणि चौथं बक्षीस आहे 7,000. 65 किलो आतील खेळाडूंसाठी खुशखबर, कारेगाव या ठिकाणाहून 1-7-8 किलोमीटरचं अंतर आहे कारेगावचं.
एक गुण पुन्हा भेंडा या सर्व खेळाडूंना विनंती आहे की ज्यांच्या आता मॅचेस नाही त्यांनी जेवणासाठी गेलं तरी चालेल. सद्गुरु मंगल कार्यालय या ठिकाणी आपली जेवणाची आणि निवासाची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सकाळी 8 वाजता या ठिकाणी मैदानावर हजर राहायचं आहे. बरोबर 8 ला या ठिकाणी स्पर्धा सुरू होईल आणि जो संघ या ठिकाणी हजर राहणार नाही त्याला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल. प्रेक्षकांनी सुद्धा सकाळी लवकर येऊन या खेळाचा लाभ घ्यायचा आहे. सकाळी 8 वाजता बरोबर आपण सामने सुरू करणार आहोत. हे दोन्ही सामने संपल्यानंतर आजचं सेशन संपणार आहे. फर्स्ट एड किट जिथे जे खेळाडू ज्यांचे मॅचेस नाही आहेत सामने नाही आहेत ते जेवायला गेले तरी चालतील. फर्स्ट एड किट जिथे कुठे असेल त्यांनी पंचांकडे आणून द्यायचे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती फर्स्ट एड किट क्रीडांगण क्रमांक 1 वरती. गावकरी मंडळ आयोजित बेलापूर, गावकरी मंडळ बेलापूर आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असलेला कारेगाव विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स भेंडा हा सामना आपण पाहतो आहोत. भेंड्या या संघाचे 9 गुण आणि कारेगाव या संघाचे 0 गुण आहेत. फर्स्ट एड किट क्रीडांगण क्रमांक 1 वरती संयोजकांनी लवकरात लवकर पाठवायची आहे. मॅच त्यासाठीच थांबलेली आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती फर्स्ट एड किटची गरज आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती फर्स्ट एड किटची सामना चालू करा तोपर्यंत येत आहे. किट चालू करा तोपर्यंत येत आहे सांगतायत. आसिफ भाई शेख यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी सुरू करत तोपर्यंत कारेगाव विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स क्लब भेंडा या दोन संघात सुरू असलेला क्रीडांगण क्रमांक 1 वरचा हा सामना. कारेगावचा हा खेळाडू खाली हात या ठिकाणी आलेला आहे. रणवीर स्पोर्ट्स क्लबचा पुन्हा एकदा एक खेळाडू रेड मार्कवर रेड करतो आहे. अत्यंत चोरटी रेड आणि तितकाच चांगला प्रयत्न डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला परंतु 1 गुण मिळवण्यामध्ये रणवीर स्पोर्ट्स क्लब भेंडा आणि 11-0. हे दोन्ही संपल्यानंतर या ठिकाणचं आजचं जे शेड्यूल आहे हे संपणार आहे. आजचे सामने संपणार आहे. उद्या सकाळी ठीक 8 वाजता बरोबर स्पर्धेला सुरुवात होईल. जे संघ बाहेरगावाहून आलेले आहेत त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. उद्या कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. बाहेरून आलेला संघ आता मॅच नाही आहे. उद्या सकाळी 8 वाजता हजर राहायचं आहे. ज्या संघाची मॅच नाही त्यांनी जेवणासाठी गेलं तरी चालेल. कारेगाव विरुद्ध नरसिंह रणवीर स्पोर्ट्स क्लब भेंडा या दोन संघात सुरू असलेला हा सामना. एक पॉइंट जातोय तो म्हणजे भेंडा या संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा भेंडा या संघाचा हा 7 नंबरची जर्सी घातलेला प्लेयर खेळाडू अत्यंत भेदक जर्सी भेदक रेड करण्याचा प्रयत्न आणि तितका पाहायचा आहे. या ठिकाणी
पंचांचा निर्णय काय होतोय आणि पंच निर्णय देत आहेत. तीन गडी बाद, तीन गुण जात आहेत भेंडा या संघाकडे. 16-0. वीस शून्य रणवीर स्पोर्ट्स क्लब भेंडा 20 आणि कारेगाव 0. कबड्डी हा खेळ जितका ताकदीचा आहे तितकाच क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असलेला हा सामना कारेगाव विरुद्ध भेंडा या दोन संघात 20-0 अशी गुणतालिका आपण पाहतोय आणि आपल्या संघासाठी गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि कारेगाव संघाचा टाइम आउट. फर्स्ट टाइम आउट ऑफ कारेगाव टीम. गावकरी मंडळ आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डीच्या स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व खेळाडू क्रीडा रसिक आणि ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी आम्ही करतो आहोत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. रेफरी के सीटी के साथ रेड मार्गवर रेड करायला तयार 99 नंबरची जर्सी घातलेला हा प्लेयर अत्यंत भेदक रेड या ठिकाणी तो करतोय. पाहायचंय आपल्या संघासाठी किती गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरतो. हरिहर ऐकी तर हरिहर आम्ही तर हरिहर स्टेज कडे यायचंय. एकवीस शून्य या गुणतालिकेनुसार पुन्हा एकदा 22-0. पहिल्या हाफमध्ये 22 भेंडा या संघाचे गुण आहेत तर 0 कारेगाव. रेफरी के सीटी के साथ फिर से एक बार गेम की शुरुआत. ऋषी वाबळे कुठं असतील त्यांनी माईककडे यायचं. ऋषी वाबळे, ऋषी वाबळे. आता या दुसऱ्या हाफमध्ये पाहायचं आहे कारेगाव संघाला यश कितपत मिळतंय ते. पहिली रेड
दुसरे हाफ मधली आणि हा रेडर चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि ठीक तितकाच चांगला डिफेन्स, अतिशय अचूक डिफेन्स या ठिकाणी रणवीर स्पोर्ट्स क्लब भेंडा यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. आणि शून्य गुणावर पुन्हा परतावा लागतंय त्या रेडरला आणि तितकाच चांगला पुन्हा एकदा भेंड्याचा प्लेयर या ठिकाणी प्रयत्न केला आणि इतका चांगला डिफेन्स आणि धरून ठेवण्यामध्ये यशस्वी. एक गुण जातोय तो कारेगावच्या खात्यामध्ये. बहुत देर बाद एक गुण या ठिकाणी मिळवलाय 1-22. आखिर में एक गुण यहां पर मिल चुका है कारेगाव के टीम के लिए और वो फिर इस बार चुकेंगे नहीं. लेकिन देखना यह है बोथ आउट या ठिकाणी दोन ही संघाचे एक एक गुण दोन्ही संघाला मिळतील. 23-2 भेंडा 23 कारेगाव 2. आणि या ठिकाणी पाहायचं आहे चांगला रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. डिफेन्स चांगला होता परंतु आता पाहायचंय संघ पंचांचा निर्णय. 3 गडी बाद 26-2 भेंडा 26 कारेगाव 2. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू असलेला अत्यंत रोमांचकारी सामना रणवीर भेंडा विरुद्ध कारेगाव आणि चांगली पकड आणि उठा के पटक आणि 27-2 27 भेंडा कारेगाव 2. आणि चांगला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता परंतु 4 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी. 31-2 भेंडा 31 कारेगाव 2. आणि पुन्हा एकदा उचलून आपटण्याचा प्रयत्न यशस्वी. आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय तो म्हणजे भेंड्याच्या संघाकडे. 32-2 भेंडा 32 कारेगाव 2. 7 नंबरची जर्सी घातलेला प्लेयर पाहिजे आपल्या संघासाठी किती गुणांची मिळकत करतोय ते. परंतु तितकाच चांगला डिफेन्स अचूक डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गडीबाद करण्यामध्ये यशस्वी. शेवटचा 5 मिनिटांचा खेळ 34 भेंडा आणि 2 कारेगाव. 5 मिनिटांचा खेळ पाहायचाय फक्त 2 गुणांसाठी खेळतोय. अगदी अजून 33 गुणांची कमाई करायची आहे जर आपला संघ जिंकवायचा असेल कारेगावला. भेंडा संघाला फक्त टाइम वेस्ट करायचाय आणि कारेगाव संघाला 33 गुण अजून मिळवायचे आपल्या संघाच्या जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 35 गुण या ठिकाणी मिळवून भेंड्याचा संघ पुढे जातोय. चांगला प्रयत्न आहे परंतु 33 गुण अजून जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला तितकासा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला स्थान मिळवायचं असेल तर आपल्याला 33 गुणांची मिळकत अद्याप करावी लागेल. भेंडा 35 कारेगाव 2 आणि चांगला प्रयत्न तितकाच चांगला डिफेन्स परंतु 1 गडी बाद करण्यामध्ये भेंड्याचा खेळाडू यशस्वी. 36 भेंडा या ठिकाणी थर्ड रेडचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून थर्ड रेडचा इशारा या ठिकाणी झालेला आहे. आणि पाहायचा या थर्ड रेडच्या प्रयत्नात हा गडी किती गडी बाद करून घेऊन जातोय आपल्या संघासाठी की तसाच माघारी परततोय आणि 1 गुण भेंड्याला देऊन जातोय. आणि जसं ठरलं तस त्याप्रमाणे 1 गुण भेंड्या संघाला देऊन गेलेला आहे. आणि पाहायचंय या ठिकाणी आणि दोनही गडी बाद करण्यामध्ये यशस्वी. 39-40-41 आणि 2 या ठिकाणी या गावकरी मंडळ बेलापूर आयोजित राधाकृष्ण नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धेच्या या संघातील या संघ विजयी ठरलाय तो म्हणजे रणवीर स्पोर्ट्स क्लब भेंडा. 41 गुणांनी विजयी झालाय. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व खेळाडू क्रीडा रसिक या सर्वांचं आम्ही गावकरी मंडळ बेलापूर आयोजित नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्या सकाळी ठीक
8 वाजता या ठिकाणी पुन्हा स्पर्धा सुरू होतील अशी आपण सर्वांना विनंती करतोय। त्यामुळे आजच्या ठिकाणी इथेच थांबूया, तोपर्यंत धन्यवाद, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट। सूरज वाघ, सूरज वाघ कुठं असेल त्यांनी स्टेजकडे यायचं, सूरज वाघ।